अकोला स्थानीय जुनी वस्ती परिसरात मोहम्मदिया प्लॉट येथील अवैध गोवांश कत्तलखान्यावर अठरा गोवांशांना कत्तलीसाठी आणल्याच्या गुप्त माहितीनुसार शहर डिबी स्कॉड पथकाने छापा मारून कारवाई केली आहे अठरा गोवांशांना जीवनदान दिले व आरोपीस अटक केल्याची घटना रात्री नऊ ते साडे नऊ वाजेच्या सुमारास घडली आहे जुनी वस्ती स्थित मोहम्मदिया प्लॉट येथील जावेद खान यांच्या सर्रासपणे सुरू असलेल्या गोवांश कत्तल खाण्यावर अठरा निर्दय गोवांशांना कत्तलीसाठी आणल्याच्या गुप्त माहितीनुसार छापा मारत कारवाई केल्याने निर्दयी अठरा गोवांश व कत्तलीसाठी लागणारी साधनसामग्री संशयास्पद आढळून आली याविषयी आरोपीस विचार केल्यास त्याने टोलमोटोल उठवा उडवीची उत्तरे दिली अठरा निर्दयी गोवांशाचे जीवनदान देऊन त्यांना पोलिसांनी वाचवले आहे तर या गोवंशांना पुंडलिक महाराज गौरक्षण संस्थेच्या ताब्यात दिले आहे आरोपी जावेद खान वय तीस या मुद्देमाला अटक करून शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार सचिन यादव यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल मुन्ना पांडे संजय वाघ मनीष मालथाने सचिन दुबे मंगेश विलेकर गजानन खेडकर सचिन दांदळे यांनी पुढील तपास करून आरोपी विरुद्ध महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम एकोणीसशे कलम पाच व पाच बी नाईन प्राणीजन्य चेड अधिनियम एकोणीसशे साठ कलम अकरा एक सी आणि कलम अकरा एक जे यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे मूर्तिजापूर शहर पोलीस स्टेशनच्या नजरेआड कित्येक दिवसापासून सर्रासपणे अवैध निर्दयी गोवंश कत्तल खाण्यावर गोवंश कत्तली व घरपोचपर्यंत विक्री व आठवडी बाजारात गोवंश मासाची विक्री सुरू असून सुद्धा प्रशासनाला भन्न का नव्हती याविषयी जनमानसांमध्ये चर्चेचा विषय बनला आहे धनराज सपकाळ झुमा न्यूज अकोला